उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहब ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहब ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भारत, जय शिवाजी, जय भारत। हिंद वीर हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब, उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। काय मागणी आहे शिवतीर्थावरती मेळावा घेण्याचा प्रयत्न शिंदेकडून सुरू आहे? आपल्या माध्यमातून या गद्दारांना सांगू इच्छितो, शिवसेना फक्त शिवसेना ही एकच आहे, ती म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या बापाची आहे, शिवसेना कुणाच्याही बापाची नाही। त्यामुळे शिवतीर्थावरती ही शिवसेनेचा उद्धव साहेबांच्या आणि आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थावरती शिवसेनेचा मेळावा पार पडणार आहे। शिंदे गटाने प्रयत्न चालवलेला आहे त्या ठिकाणी मेळावा घ्यायचा, काय भूमिका असेल शिवसेना? अहो, ह्यांचं काय घेऊन बसलाय तुम्ही आता? ह्यांचं अनेक प्रयत्न केलेत, ह्यांनी नको तसलं प्रयत्न केले। ह्यांचा प्रयत्न सगळ्या राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या जनतेनं ओळखलेला आहे, ह्यांचा हेतू काय आहे। त्यामुळं ह्यांच्या प्रयत्नाकडून ह्यांच्या जी काही हालचाली आहे त्या ह्यांचे फक्त दृष्टिकोन चुकीचा असल्यामुळं हे सगळं चाललेलं आहे। त्यामुळे ह्यांना आम्ही दात घालणार नाही। आणि यांनी जर कदाचित सत्तेचा गैरवापर केला आणि त्या ठिकाणी मेळावा घेण्याचा जर प्रयत्न केला, तर बाळासाहेब ठाकरेंची शिवसैनिक आहे ते ह्या 40 गद्दारांनी लक्षात ठेवलं पाहिजे। ज्या पद्धतीनं भारत पाकिस्तान मॅच होती त्यावेळेस मुंबईमधलं स्टेडियम उकडून टाकलं होतं या शिवसैनिकांनी बाळासाहेब साहेबांच्या आदेशाला, त्यामुळं ही शिवसैनिक त्यांची आहेत आणि त्यांचे सुपुत्र उद्धवसाहेब ठाकरे आहेत। जर ठाकरे साहेबांच्या विरुद्धात जाऊन जर तिथं कोणी ह्या 40 गद्दारांनी सभा घ्यायचा प्रयत्न केला, तर कुदळ आणि फवडा घेऊन संपूर्ण ती ग्राउंड उकरून काढल्याशिवाय, उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत।